महाराष्ट्र शासन आणि वन विभाग यांच्या वतीने सुरुवात करण्यात आलेल्या 33 कोटी वृक्ष लागवडीच्या कामाला हातभार म्हणून कल्याण वन विभागाच्या वतीने 5 ते 6 लाख वृक्ष लावण्याच्या कामाचा शुभारंभ मोहिली टेकडी आंबिवली येथे वृक्ष दिंडी काढून करण्यात आला. या पहिल्या टप्प्यात 10,000 वृक्ष लागवडीचं लक्ष पूर्ण करणार असल्याचं कल्याण वन विभागाकडून सांगण्यात आलं. कल्याण ते टिटवाळा परिसरातील अनेक शाळांचे जवळजवळ 1500 ते 2000 विद्यार्थी उपस्थित होते. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये 33 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केलेला आहे. या 33 कोटी वृक्ष लागवडीमध्ये कल्याण वन विभागाने फक्त 5 ते 6 लाखाचं उद्दिष्ट या भागात ठेवलेलं आहे आणि त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी महानगरपालिकेच्या महापौर आमच्या विनीताताई राणे, फॉरेस्टचे ऑफिसर देसाई मॅडम, कल्पना मॅडम, त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे आणि खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी विविध शाळांनी, विविध संस्थांनी, सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि एक मोठं उद्दिष्ट 33 कोटीमधलं 5 ते 6 लाखाचं केवळ वन विभाग, विविध संस्था, विविध डिपार्टमेंट यांचं उद्दिष्ट आणखीन वेगळं, असं एक सगळ्यांचं एकत्र मिळून पूर्ण महाराष्ट्रामध्ये 33 कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट की ज्याचा एक रेकॉर्ड होणार आहे, एक वर्ल्ड रेकॉर्ड त्या निमित्ताने आपल्या महाराष्ट्र सरकारचा तयार होणार आहे आणि आज कल्याण पश्चिम विधानसभेमध्ये या बल्याणी विभागामध्ये त्या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी सगळ्यांनी येऊन दिलेला आहे.